14 तारीख ची माननीय मुख्यमंत्री सुसंस्कृत असंस्कृत प्रदर्शन करणारे उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या काही मुद्द्याला उत्तर देण्यासाठी मुद्दामून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला माझ्या सोबत उपस्थित असलेले सन्माननीय माजी आमदार प्रमोद जठारजी, सन्माननीय ओमप्रकाश चव्हाणजी, सन्माननीय श्याम सप्रेजी, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, 14 तारीखला सामनाच आहे माझ्या हातात। 14 तारीखला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे फार मोठा गवगवा करून मुंबईत बीकेसीच्या इकडे जाहीर सभा घेत, कुठली निवडणूक नाही असं असताना, मुख्यमंत्री पदावर असताना एवढ्या जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सभा घेतली, पण पत्रकार महाराष्ट्राचे देशभरच्या जनतेने सभा किती भरली होती आणि खर्च किती केला याचा अंदाज केला असेल। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे म्हणायला मला लाज वाटते। महाराष्ट्राचा इतिहास मुख्यमंत्र्यांचा माननीय यशवंतराव चव्हाणांपासून काल परवा देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले, त्यांनी आपली प्रतिमा आणि त्यांच्या प्रतिमेबरोबर राज्याची प्रतिमा नावलौकिक वाढवायचंच काम केलं, वाढवायचं काम केलं। दिग्गज होते सगळे आणि राज्यातून नंतर दिल्लीला अनेक जण गेले आणि देशातही आपली कारकिर्द कर्तृत्वाने गाजवली। हा इतिहास महाराष्ट्राचा असताना, मुख्यमंत्र्यांचा असताना परवाचं भाषण ऐकल्यानंतर वाईट वाटलं। मी अपेक्षित नव्हतो, मी शिवसेनेत अगदी वयाच्या 15 वर्षापासून शिवसेनेत प्रवेश घेतला, 2 रुपयाची पावती फाडून सभासद झालो, सलग 39 वर्ष त्या पक्षात होतो। साहेबांचे विचार, विचारसरणी, त्यांचं राष्ट्रप्रेम, हिंदुत्व प्रेम, मराठी माणसाबद्दल आस्था, हे सगळं मी जवळून पाहिलंय। जवळून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता, स्वार्थ न बाळगता परखटकडे बोलणारं देशातलं म्हणजे जगातलं एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब। चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आमच्या साधू संतांनी आम्हाला शिकवलाय। जे चांगलं नाही त्याला आम्ही चांगलं म्हणणार नाही। साहेबांच्या तोंडून शब्द निघाला तर 100% तसेच वागणार। या 15 तारखेच्या सामनामध्ये जे काही काही पहिलीच वाक्य आली आहेत त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री काय बोलू शकतात, कुठल्या भाषेत बोलू शकतात त्याचा अंदाज राज्यातल्या लोकांना आलाय। आमचं हिंदुत्व चूल पेटवणार, घर पेटवणार नाही, ते बोलले शेवटचं वाक्य बोलले नसते तर चाललं असतं। कोण चूल पेटवतं, कोण पेटवत,
बरं तुम्ही चूल पेटवणारे आहात, अडीच वर्षात किती जणांच्या चुली पेटवल्या सांगा ना, किती लोकांना रोजगार नोकऱ्या दिल्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आता अडीच वर्षात मराठी माणसं मराठी तरुण तरुणींना किती नोकऱ्या दिल्या, उद्योग किती आणले, किती रोजगार निर्माण झाले आणि किती दिले सांगा ना। आज एक आमच्या केंद्र सरकारचं एक हे आलंय, किती नोकऱ्या त्यांनी दिल्या त्याची माहिती आहे, 88,000 हे बघा हे आलंय लोकमत पण असं काय म्हणा का नाही छापल्यात, सभा घ्यायची काय जरूर लागली तुम्हाला, चुली पेटवणार आणि ती पण 2.5 वर्षानंतर। लोक म्हणतात मी दिवे लावणार, हे 2.5 वर्षानंतर दिवे लावण्याचा अजून उद्गार चेन्नईत बोलतात, चुली पेटवणार, अरे पेटणार कधी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची पहिली 50,000 रुपये देणार कधी देणार, 2.5 वर्षात नाही मिळाले। मुंबई सिंगापूर बँकॉक जागतिक कीर्तन शहर बनवणार, बकाल करून टाकलंय बकाल, या आता या वेळेला कुठल्याही रस्त्याने जा कचरा बघा दुर्गंधी बघा, त्यापेक्षा चांगली दुर्गंधी महानगरपालिकेच्या कारभारात भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे, भ्रष्टाचाराची। असा भ्रष्टाचार जगाच्या पाठीवर नसेल भारतात सोडा, एका बाजूला भ्रष्टाचार करायचा दुसऱ्या बाजूला कौतुकाची पुस्तकं छापायची, काय चाललंय, कोरोनात 1,60,000 लोक गेली तरी पाठ थुकटून घेत आहे, कोरोनाच्या खरेदीमध्ये करोड रुपयाचे भ्रष्टाचार झाल्या तरी पाठ थुकटून घेत आहे, नाले 75% या 15 मे पर्यंत साफ व्हायला पाहिजे, 37% तरी पाठ थुकटून घेत आहे पुरस्कार, आणि चुली पेटवायला निघालात, अरे उद्ध्वस्त करायला निघालात, ती दिशा साल यांचा संसार उद्ध्वस्त केलात, सुशांत सिंगचा केलात, त्या चव्हाण ह्याची विदर्भातली खिसा केलात, अत्याचार करून त्यांना ठार मारण्याचं काम केलं, हे चुली पेटवणार आहे, हे भाषण म्हणजे मी सांगू सगळा खोटाडेपणा आहे बोगसपणा आहे। का 2.5 वर्ष लोकांना कारभार सांगा, सगळा बघा शिवसेनेचा मुख्यमंत्री बघा 2.5 वर्षात काया पलट केला, सुखी समाधानी महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आम्ही बनवला, कल्याणकारी राज्य निर्माण केलं सांगा पाहू जरा भाषेत, ते काही न सांगता फक्त शिव्या द्यायच्या, कसले मूल्यमापन करता त्या अयोध्येच्या त्या बाबरी मस्जिदच्या वेळची घटना सांगता, हे आमचे सैनिक होते तुम्ही होता का, तुम्ही होता, शिवसेनेची जी वाटचाल आहे त्या वाटचालीत पहिल्या 35 वर्षात तुम्ही कुठे दिसलात काय, शिवसेना महाराष्ट्रात फोफावली त्यात उद्धव ठाकरेंचा श्रेय एक नवीन पैसा नाही 1% नाही, मी आहे साक्षीदार। आता दगडाची भाषा करता दगड देत आहात, अरे तुम्ही मराठी तरुणांच्या हातात काय दिलं, सोनं चांदी पुस्तकं वाचनीय अशी नाही दिली, दगडच दिले, दगड देऊन ज्या लोकांनी केसेस अंगावर केल्या आज उद्ध्वस्त झाले, उद्ध्वस्त आले, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही अशा कुटुंबांना भेट देणं, विठ्ठल चव्हाण असो रमेश मोरे असो जया जाधव असो का मिळले, कारण अजून नाही कळलं, आता मुख्यमंत्र्यांनी शोधून काढलं पाहिजे, बाबा या शिवसैनिकाची हत्या झाली आमदाराची काढा शोधून, काय घरचे भेदी आहेत ते, रमेश मोरेची हत्या का झाली, जया जाधवची का झाली, जया जाधवची बाळासाहेबांची सेवा केली, साहेबांचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा का झाली, अरे कोणी बोलावं, इतिहास बोलायला लावू नका, तुम्ही कुठेच नव्हता तेव्हा, दगडापासून सुरुवात करणारे आम्हीच होतो, आम्ही इतिहास सांगू मातोश्रीचाही सांगू आणि भारसाहेब, पण जिथे साहेबांचं नाव येतं तिथे तोंड आमचं बंद होतं, निष्ठा शिवसैनिकांनी साहेबांवर ठेवली, प्रामाणिकपणा दाखवला, विश्वास साहेबांनी दिला, मुलगा म्हणून दिला काय, साहेबांचा आत्मावरून पाहत असेल मुलगा विश्वास प्रेम दिलं का, याला उत्तर ना या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे, काय म्हणे हिंदुत्व टोपीत नाही।
हे काँग्रेसवाल्यांना उत्तर, आम्ही टोपी घालत बीजेपी घालतं काय मला माहिती, आज संघ घालतात पण ती पांढरी नाही, हा त्या म्हणजे काँग्रेसवाल्यांना बघावे, हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावी लागते, डोक्यात त्यांच्या डोक्यात आहे का माहित नाही, आणि डोक्यात होत पण 2019 ला डोक्यातून का गेलं कळलंच नाही, हिंदुत्व सोडलं गद्दारी केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी गेले, डोक्यात असतं तर गेलं असतं का, आता आमच्या हृदयात आहे, आता हृदयात राम आहे का रावण आहे कोण चेक करणार, रावण मी म्हणू शकत नाही, तो पराक्रमी होता कर्तबगार होता, वचन दिला पाळायचा हेही नाही यांच्यात, पण रामाची उपमा देऊ शकत नाही ते म्हणत असले नाही, आणि रावण तर नाहीच नाही, यांच्यामध्ये विकृत बुद्धीची लोक दुसऱ्यावर आरोप देऊ शकू शकतात, वाईट वाटत महाराष्ट्र मुख्यमंत्री विकृत म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन अयोध्येच्या वेळची वजनाचा विषय काढतात, शारीरिक याच्याबद्दल आतापर्यंत कुठला राजकारणी एक दुसऱ्याबद्दल बोलला नाही, मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आहे, आमचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री यांच्या वजनाबद्दल बोलणार, आपण जरा एक आरसा घ्या आणि स्वतःकडे पहा, मग आम्ही तुम्हाला काय म्हणावं ते तुम्ही शब्द सुचवा, आपला चेहरा पहा, आम्ही नाही म्हणत तुमच्या चेहऱ्याला पुरका, स्वतःचा चेहरा पहा आणि मग दुसऱ्यांच्या शरीराबद्दल टीका करा असं मला वाटतं, पुढच्या वेळेला याचं पुढचं बोलेल, मी बीजेपीत आहे, मी बीजेपीच्या अंगावर जाऊ नका, शिवसेनेविरुद्ध बोलणारे त्यांच्या अंगावर आम्ही गेलो म्हणून तुम्ही आज मुख्यमंत्री झालात, शिवसेना राहिली, तुम्ही कधी अंगावर गेलात नाही, शिवसैनिकानं तयार व्हा का, तुला तुम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार व्हा, मग शिवसैनिकांना 2.5 वर्षात काय दिलं, कपडे लत्ते अन्न खाणं नोकरी व्यवसाय काय दिलं सैनिकांना, साधी भेट साधं कौतुक पाठीवर राहत काय काही नाही, कसे सैनिक येतील हो काय मिळतील, अहो 40% म्हणजे म्हणतो जेमतेम 30 ते 35 हजार लोक होते जमून जमून जमून, त्यात 8 ते 10 हजार बांद्र्याचे फेरीवाले होते 300 रुपये देऊन, तो काय गेला साहेबांचा हात वार के 3 लाख 4 लाख, नाशिकची 5 लाखची सभा पाहिली आहे आम्ही, ते तुमच्या नशिबी नाही, हेराफेरी करून लोकमत लोकांचा विश्वास संपादन नाही करताय, आणि म्हणून हे जे काय दिलं तुम्ही त्याबद्दल मी तर म्हणेन की भाषा सुधारा, वृत्तपत्रात हा सामनाच असल्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी प्रिंट मीडियाने तशीच वाक्य दिले, मला खरं म्हणजे मराठी भाषेच्या त्या शब्दांचा प्रत्यक्ष अर्थ काय होतो त्याच वृत्तपत्रांनी द्यावा, सनसणीत खणखणीत, अरे रक्तात नाही ती दिली स्वभावात नाही, खनखणीत काही बोले, आम्ही मर्द नाही आहोत सांगायला लागतं मर्दाला, मर्द मर्द काय सांगावं लागतं, मर्द नाही कोणी संशय व्यक्त केला का, काय जगात नाही ना, मग कशाला म्हणायचं, एक तासाच्या तडाखे बंद 50 मिनिटं, एक तास नाही ते पण खोटं, मी घड्याळ लावून होतो बघताना 50 मिनिट, एक तास नाही, तडाखे बंद ते होऊ शकत नाही, तडाखे बंद ते आवाज पाहिलं तर काही हे नाही, भाषणा विरोधकांना फोडून काढले, कोण विरोधक फोडून काढणार, घे पाठवा फोडून काढ असं म्हणणार कोण ना, बीजेपी तर नाही, आता बीजेपी मी पण थोडी सगळं बीजेपीची आयडियोलॉजी आत्मसात करायचा प्रयत्न करू, त्यांनी आणि आरएसएसने पण नाही, आरएसएस हातातच लाठी असते आणि फोडायला येण्याचा प्रश्नच नाही, कोणाला फोडलं एवढं का आहे, उद्धव ठाकरे बघून लोक घाबरतात का पळतात का हे पळतात, पळताचा प्रश्नच नाही, 10-12 मिनिटाच्या वर चालू शकत नाही, जर यांनी बरंच काहीतरी हा संजय राऊतने लिहिलं असलं ना तरी नाही, शिवरायांचं महाराष्ट्र बदनाम करताय ते तमाशे बंद करा, वा
महाराष्ट्राला बदनाम कोण करतंय? महाराजाच्या नावाने 50-55 वर्ष दुकान कोणी चालवलं, घर कोणी चालवलं? महाराजांच्या नावाने सत्ता मिळवून कोण मुख्यमंत्री झाले आणि कोण भ्रष्टाचार करताय, बदनाम कोण करताय? यशवंत जाधव आमचे नाही हो, नाही ना आपले, नाही ना मग 6 कोटीचे दागिने, 100 कोटीच्या वर कॅश वगैरे पैसे, स्टँडिंग कमिटी फक्त चेअरमन, हे जर त्यांच्या घरी गेले तर मातोश्रीच्या घरी किती हा प्रश्नचिन्ह आहे. आता बाकीचे जे आहे अनिल परब, अमुक तमुक, ते तर राज्याचे मुख्यमंत्र्यां जवळचे मंत्री आहेत, मग त्यांचे किती हा प्रश्नचिन्ह आहे. महाराजांचं नाव घ्यायचं, हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि छापत बसायचं, भ्रष्टाचार म्हणाला नाही आम्ही, छापत बसायचं आणि त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, बरोबर नाही? इथे मला वाटतं हे वाक्य राज ठाकरेंना उद्देश, हा कसला मुन्ना भाई, ही तर केमिकल लोचाची केस, लोचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, सुसंस्कृत भाषा लोचा, बघा काय बोलावं लागतं आणि कोणाला? आता नातं मी नाही सांगत. आता मला एक सांगा, मुन्ना भाई, नवाब भाई चालतात, आता मराठीत मुन्ना भाई नाव असलं चालत नाही, नवाब भाई चालतात, अगदी मांडीला मांडी, कारण ते दाऊदचे संबंध आहे ना, बॉम्बस्फोट, हजारो लोक इथे मारली, कडवट शिवसेना, कडवट दाऊदच्या विरोधात. आम्हाला जी प्रोटेक्शन आज आहे ना 91 पासून आतापर्यंत, ती त्यांची कृपा, त्यांची कृपा. आणि मग मुन्ना भाई बोलायचं, दाऊदच्या आणि संबंध बीजेपी वाल्यांची जोड आहे, काय संबंध आहे आमचा, काय संबंध आहे? सगळ्या कारवाया केल्या आहेत केंद्र सरकारने, त्यात एक वाक्य आहे काहीतरी, कोणाला ते म्हणतात, काही लोकांना संरक्षण देण्याबद्दल ते बोलले, संरक्षण दिलं, कोणाला संरक्षण, चुकून कोणाला, चुकीच्या माणसाला दिलंय, उलट एका बाजूने मला दिलंय आणि काही जण आहेत मला दिलंय, 91 पासून संरक्षण आहे, बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, उद्धव ठाकरे करू शकले नाही आणि उद्धव ठाकरे असतानाही मला मुख्यमंत्री बनवलं होतं. उद्धवजी अजून 10 वर्ष जरी मुख्यमंत्री असला तर नारायण राणेच्या 8 महिन्याची काम केलं, काम कर्तृत्व दाखवलं, तिची बरोबरी होऊ शकणार नाही, होऊ शकणार नाही, होऊ शकणार. बोलणं सोपं आहे, चेष्टा करणं सोपं आहे, विनोद करणं सोपं आहे, किंवा विनोद हे भाषण विनोदी आहे, चेष्टा मस्करी आहे आणि शिव्या घालण्यासाठी शिवसंपर्क नाही, शिव्यासंपर्क भाषण आहे, शिव्यासंपर्क भाषण, शिवसंपर्क नाही, काय एक वाक्य नाही हो. सैनिकांना फेरेवाले आणून बसवले, त्यांचा शिवसैनिकांचा संबंध काय? सगळ्यांचे फोन चालू होते, अरे बातम्यावर आलंय काही, आमच्या देवेंद्र फडणवीसवर टीका, अरे तुम्ही नांदलास ना, होता ना, तुमचेही मंत्री होते ना बरोबर, 25 वर्षाची जास्त काळ युती करायची, मित्र म्हणायचं आणि नंतर मग काय, गद्दारी करून पदासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी करायची आणि आता 2.5 वर्षानंतर कोणतंही काम कार्य महाराष्ट्रात झालं नाही, केलं नाही, कामाची माहिती नाही, प्रशासनात अवगत नाही, मंत्रालयात जायचं नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलायचं, कसलं कर्तृत्व आलं ना, मंत्रालय ना कॅबिनेट ना अधिवेशन, असला कसला मुख्यमंत्री असतो?
बड़ाया मारू नका सगळे अंगलड येईल आम्ही असं केलं तर तुकडे तुकडे करू काय भाजी वाटली काय फरसबी वाटली का भेंडी वाटली तुकडे तुकडे करायला त्याला असावे जातीचे तुमच्या सारखे जण असे सैनिक 66 साली असते शिवसेनेला हे दिवस दिसले नसते आता काही कुळसर माणसं आहेत म्हणून ही दिशा शिवसेनेची आहे कुळसर व्याख्येत कोण बसतं ते तुम्ही बघा आणि म्हणून त्यांनी हे बोलण्याचं हे सोडावं आणि चांगले विचार द्या ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांनी हा महाराष्ट्र समृद्ध विचाराने केला पराक्रमाने शिवाजी महाराजांनी केला त्यांचं नाव घ्यायची पात्रता असं म्हणत नाही नाही पात्र नाही भाजप सध्या दाऊदच्या मागे लागलंय पण उद्या दाऊद म्हणाला की मी भाजपमध्ये प्रवेश करतो तर हे भाजपने त्यालाही मंत्री करते हे स्वप्न बडलं मला सांगू नका संजय राऊत तू तर बोलूच नको तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही कारण हे बॉक्स तू टाकलाय मी पाहिलंय डोळ्यांनी बॉम्बस्फोट नंतर काही कामात कोणी कोणी पैसे घेतले आणि मी आता केंद्रीय मंत्रिमंडळात आहे हो मिनिस्टरला जाऊन सांगू शकतो कोणाचे संबंध कुठे आहेत काय आहेत कोण कसे पैसे घेत आहेत सत्तेत आताही त्यामुळे दाऊदचे संबंध आता तुम्ही एक तर हिंदुत्वाचं नाव सांगताय गद्दारी केली मुख्यमंत्री झाला नवाब मलिक संबंध असताना दाऊद शकी शिवन त्याला मंत्रिमंडळ काढलं नाही आमचा संबंध काय आमची 302 क्षमता खासदारांची आहे आम्हाला कोणाची गरज नाही हो गरज नाही देशद्रोही माणसाशी आम्ही संबंध करत नाही आम्ही तर तुम्ही तर मंत्रिमंडळातून काढू पण शकत नाही ही जी भाषा आहे ना ती संजय रावची ही संगत भोवली आहे उद्धव ठाकरेला संजयची संगत भोवली त्यामुळे असे शब्द त्यांच्या तोंडी आलेले आहेत काय म्हणतात हे आपण कुठेतरी एका मार्गात चाललो आहोत लोकांची अन्नाची सोय कोण करणार लोकांची माती भडकू नका लोकांच्या हातात धोंडे दिले ते धोंडे तुमच्या टाळक्यात मानल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला वाक्य उद्देशून नाहीये त्यांनी शिवसेनेला उद्देशून संजय राऊत म्हणतोय त्यावेळेला 66 सालापासून जे धोंडे हातात दिले ते धोंडे हातात एवढे असह्य होतात की आता या सहकाऱ्यांच्या डोक्यात हाणायचे हाणावेत का हा प्रश्न सैनिकांच्या मनात आहे बीजेपीवाला हातात दगड देत नाही विचार देतो विचार हेडलाईनला वाक्य आहे बरोबर ना बीजेपी आरएसएस कुठल्याही माणसाच्या व्यक्तीच्या तरुणाच्या तरुणीच्या हातात धोंडे देत नाही विचार देतो आणि त्यामुळे बीजेपी आज देशात नाही जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे हे आवडत चालले आता पण 56 आहेत ना ती मोदी कृपा आहे अमित शाह कृपा आहे नाही तर यांचे खासदार 800 वर जात नव्हते आणि आमदार 15 ते 20 यामध्ये आता बघा पुढच्या निवडणुकीत काय होतंय ते सैनिकांनो तयार राहा पडायला म्हणा तयार राहा म्हणाल पुढचं वाक्य बोललं नाही ते आम्ही जोडलं पडायला काय कशाच्या आधारे काय कर्तृत्व करून दाखवलं का कर्तृत्व करून दाखवलं शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर सांगायचे 50,000 रुपये द्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या दिलेत का 5,000 दिलेत नोकऱ्याबद्दल बोलायचे मागेल त्याला नोकरी देऊ हे देऊ अरे मराठी माणसाच्या न्याय सगळे न्याय कसाडी म्हणत या मुंबईत
तू मुंबईतून मराठी तरुण मराठी कुटुंब पालघर वसई विसई वार गेले मुंबईच्या आणि याचे एकाचे दोन बंगले झाले मुंबईतच त्यांचे एकाचे दोन झाले एक कायदेशीर एक बेकायदेशीर आणि दुसऱ्यांच्या घरात तक्रारी करायला मोकळे कुठे मराठी तरुण आहे कोणाला अन्न दिलं कोणाला नोकरी दिली सांगा तर मला बघा हे वाक्य मध्ये उद्या ते उत्तर सभा घेणार आहेत हे चारे चालू ठेवायचे का उत्तरे द्यायचीच असतील तर जनता महागाईने होरपळी त्यांना उत्तर द्या उत्तर द्या आम्ही देतो आणि सडेतोड देतो मनात संकोच न करता देतो आम्ही खरं बोलतो खोटं बोलत नाही बोगस माहिती देत नाही उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण टोटल बोगस थापा मारल्या कारभार जमत नाही झेपत नाही कुवत नाही आणि क्षमता नाही आणि म्हणून शिव्या घालायचं एक कलमी कार्यक्रम त्यांनी चालू केलाय हा महाराष्ट्राचा इतिहास नाही हा नावलौकिक नाही हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असा नाही शिव्या देणारा कर्तृत्वाने महाराजाने जगभर नाव केलंय आज 400 वर्ष झाली आज पराक्रमी राजा म्हणाल्यानंतर छत्रपतींचं नाव येतं तुम्हाला काय फेलिवर चीफ मिनिस्टर कोण उद्धव ठाकरे कशातच नाव नाही गाव नाही काय नाही सभेला नाही कॅबिनेटला नाही आपल्या मंत्रालयात नाही काय नाही व्हिडिओ कॉन्फरन्स पाकिस्तानच्या लढाई झाली आणि उद्या यांना सांगितलं हाताळा हो मी बोलतो ना व्हिडिओ कॉन्फरन्स आणि त्यामुळे त्यांनी आपलं तोंड बंद करावं असं मला वाटतंय त्यांनी बीजेपीला तीव्र टीका करू नये संबंध बघा संबंध एवढ्या वर्षाचे होते आणि एवढे संबंध असतानाही साहेबांचे वाजपेयींचे संबंध असतानाही हा व्यक्ती आला आणि बीजेपीला काय बोलायचं ठेवलंय त्यांनी काय बोलायचं ठेवलं एक लक्षात ठेवा आमची सत्ता आहे ईडीची चौकशी झाली सुडानी करतायत लोकांची घरावर कारवाई करतात प्रेमाने करता का यशवंत जाधववरची कारवाई आहे 20,000 कमवू शकत नाही असा माणूस 100, 150, 200, 6-6 कोटीचे दागिने आणि त्याची चौकशी झाली तर नियमबाह्य सुडानी अनिल परब कुठे होता काय होतं आणि काय झाला देशमुख साहेब जेलमध्ये आहेत ते राष्ट्रवादीचे पण यांच्या शिवसेनेचे किती नगरसेवक आमदार धनाढ्य कोणाच्या पैशात मुंबईतील नागरिकांच्या पैशातून ना आमच्या पीएम साहेबांनी सांगितलं पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत आपल्याला परदेशातून खरेदी करावं लागतंय तुम्ही जरा तुमचा जीएसटी तुमचे टॅक्स कमी करा आणि महागाई कमी करा लोकांना दिलासा द्या दिली का अनेक राज्यांनी दिला कमी केले नाही केले कळलं पाहिजे ना 89,000 करोड राजकोषीय तूट आहे महाराष्ट्राची कळतं का विचार आहे मुख्यमंत्र्यांना हे राजकोषीय म्हणजे काय 89 आले कुठे महसुली तुटी पण सांगतो त्यांच्या सरकारची 25,000 कोटी महसुली तूट ते भरायसाठी भाषण ना मी कसे सोर्स ऑफ इन्कम करणार त्याबद्दल काय बोलत नाही उत्पन्न कसं वाढवणार त्याबद्दल एक शब्द नाही तूट कशी कमी करणार नाही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च मी कसा मोठ्या प्रमाणात करणार त्याबद्दल काय पैसाच नाही इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा देणार कोण माझ्याकडे बघा बातमी त्या अंगणवाडी ऐकांचं पगार 3 महिने नाही 3 महिने पुन्हा वाचण्यात 3 महिने मी अंगणवाडीच्या सेविकांचं मानधन देऊ शकलो नाही बोला एसटी कर्मचारी 120 पेक्षा गेले त्याला जबाबदार मी आहे बोला नाही का निर्णय घेतला नाही 1,60,000 कोरोनातून बळी गेले महाराष्ट्राचे नागरिक गेले
का औषध पुरवठा वेळेवर झाला नाही, हालत काय, हॉस्पिटलची नर्स असले तर डॉक्टर नाही, डॉक्टर असले तर औषध नाही, काय अवस्था देशात, ती सगळ्यात राज्यापेक्षा महाराष्ट्रात जास्त लोक मृत्युमुखी पडले, काय मुख्य ह्या विषयावर बोलायला पाहिजे। आज रस्ते नाहीयेत, गाव अजगाळ झालेले, तीन वर्षापूर्वीचे रस्ते उखडले, नाले सफाई एवढे 75% व्हायला पाहिजे। 16 जून आहे, मे आहे, आता एनी मोमेंट म्हणजे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल, मग नाले काय, लोकांच्या घरात पाणी, नाल्यातून गाळ काढला जात नाही। महानगरपालिका सत्ता जी आहे ना, हे गाळ्यातून पैसे काढताय, टेंडरच्या पैसे काढते, आणि म्हणून टेंडर लवकर पास होत नाही। 10 आणि 12% कोण कॉन्ट्रॅक्टर द्यायला तयार नाही, आणि यांना 20% पाहिजे, आणि म्हणून नाले साफ होत नाही, नाले साफ होत नाही, कसं राज्य आणि काय। खरं म्हणजे त्यांची जी घोषणा दिली ना, आमचे नेतृत्व हिंदुत्व हे चूल पेटवणारे, चूल तर कोणाची पेटवली नाही, नंतर हृदयात राम आणि हाताला काम, माझं तर वाक्य आहे, हृदयात मत्सर आणि द्वेष आणि कृती शून्य, अशी माझी गोष्ट आहे, त्यांच्याला उत्तर आहे। हा एक नेहमीचा फॉर्म्युला आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव। जेव्हा भाजप बरोबर होते ना, तेव्हा काँग्रेसचा डाव म्हणायचे, काँग्रेस मी होतो ना तिथे, मी पण भाषण केले, हे काँग्रेसचा डाव आहे, आमच्या मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं, हे अपयशी ठरले, यांच्या हातून काय झालं नाही। दोन वाक्य त्यांना आठवतात मत्तीला, मत्तीसाठी, एक मुंबई महाराष्ट्रामध्ये तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व, हिंदू 2.5 वर्षात हिंदुत्व आठवलं नाही, गद्दारी करताना, बीजेपी हिंदुत्ववादी पक्ष सोडताना, मुख्यमंत्री होताना, तेव्हा कोणाच्या कुशी, राष्ट्रवादीच्या, त्यांना सर्व धर्मभाव, हिंदुत्ववादी नाही। एकदा मी माननीय पवार साहेबांना विचारलं होतं, साहेब असं असं साहेबांचं म्हणणं आहे, आमच्या बरोबर या, नाही म्हणे मी हिंदुत्व संघटनेवर जाऊ शकत नाही, माझा पक्ष राहणार नाही, आता कसा राहतो मला त्यांना माहित, पण हे हिंदुत्व आली बीजेपी सोडून त्यांच्यात जाऊ शकतात, आणि म्हणतात मी साहेबांचं शब्द दिला होता, असं साहेब केव्हाही तयार नव्हते, केव्हाही तयार, बांधवन साहेब एक शब्द दिला तर त्यासाठी कुठली किंमत मोजायला तयार, मी कधी बोललो नाही, पण एक त्यांच्या गुणाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन। 99 साली ज्या वेळेला आमचे 5-6 आमदार कमी पडले सत्तेला, त्यांनी मी अपक्ष जमवले आणि साहेबांना मातोश्रीजवळ 185 यादी दिली, महाजन प्रमोद महाजन तिथे बसले होते, प्रमोद महाजन म्हणाले नारायण काट्यावरचं सरकार चालेल का, म्हणलं साहेब चालवेन, मी आता पण काट्यावरच होत आणि तेव्हा तर जास्त अपक्ष होते। साहेब म्हणाले नारायण बघ तुला काय वाटतं, मी म्हणलं मी चालवेन साहेब, चल उद्या आपण बोलू, आणि मग महाजन साहेब मुंडे साहेब भेटले साहेबांना, मला दुसऱ्या सकाळी 11 वाजता बोलवलं। बघा शब्द नेत्यांनी द्यावा कसा द्यावा, नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे उद्धवजी, हे तुम्हाला झेपणार नाही। साहेब मी गेल्यावर म्हणणार सत्तेत राहणं आपल्या पक्षासाठी आवश्यक आहे, तू या मताचा आहेस का, म्हणजे हो साहेब आवश्यक आहे, तू प्रयत्न करतोयस मला दिसतंय, पण 145 होत नाही असं मला दिसतंय, आपण एक संधी बीजेपीला देऊया का, साहेब तुमच्या मनावर, मला काय विचारतो, तुम्ही जे कराल माझी मी समजले तुमच्या मताशी, मग आपण करूया का निर्णय, मी साहेब माझी एक अट आहे, साहेब तुम्ही जरूर आपण सत्तेत राहावं असं मला वाटतं, पण तुम्ही सत्ता कोणालाही बीजेपीमध्ये मुख्यमंत्री झाला मी म्हणतो मंत्रिमंडळात जाणार नाही, काय म्हणतो,
मिला नाही साहेब, बेल मारली, आशिष कुलकर्णींना बोलवलं, तुम्ही अजूनही विचारू शकता, आणि सांगितलं आशिष एक पत्र घे, आपण सरकार बनवत नाहीये, आपण विरोधी पक्षात बसायला तयार आहोत, असं पत्र तू टाईप कर आणि देऊन टाक गव्हर्नर। एक सैनिक आहे, मी बोललो मला कोणाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नाही राहायचं, मी मुख्यमंत्री झालोय। साहेब बोलले नको मला सत्ता, तू नाहीस नको। एक सैनिकासाठी राहतील? अरे एकनाथ शिंदेचं आदल्याशी नाव चाललं आणि दुसऱ्याशी भाषिंग म्हणून शरद पवारांच्या घरी, मलाच व्हायचं आहे, मीच आहे नवरा। आम्ही कालपासून चार दिवस खर्च करत होता, बिचारा एकनाथ या हॉटेलात ठेवू आमदारांना का त्या हॉटेलात ठेवू, बिचारा बिल देतोय आणि तिकीट याने घेतली त्याची कापून। आणि कोणी म्हणाया सांगू नका, मी तर म्हणजे बोलेन ना, आता आज एकच गोष्ट सांगितली, मातोश्रीची पुरी कुंडली, यांची कुंडली, हे काय विचारायचे आहेत, यांना राजकारण कितपत कळतं, साहेबांना जगाने देशातल्या लोकांनी कोणी त्रास दिला दिला नाही, फक्त पुत्रांनी दिला। बोल मला, मी पुढचं सांगेन याच्या नंतर। घर पाडायला निघाला, अरे देशात लोकशाही आहे, बघा त्याने माझ्या घराची तक्रार करून माझ्या मागे इन्क्वायरी लावली, त्याचं दुसरं घर बेकायदेर असून मी नाही, मी कोणाच्या घराची तक्रार नाही ऐक, अजून चार बांध पाय तर सिमेंट आणि स्टील मी पाठवतो, पाठवतो मदत, पण अशा वृत्तीचा माणूस आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलाय, शिवरायांच्या महाराष्ट्रातही शोभा देत नाही ही वृत्ती, ही भाषा टिंगल, अरे वजनाची मा आमच्या वजनाच जाऊ दे, देवेंद्रीचा चेहरा आमचा आहे ना, एकटा आमच्या बीजेपीचं चेहरा, लोकांचे विश्वास बसेल असा, लोक त्याला ऐकायला येऊ शकतील असा चेहरा, जबरदस्तने ऐकणं वेगळं, उत्स्फूर्त येणं वेगळं, सभा ऐकायला, आमच्या देवेंद्रची भाषण ऐकायला लोक उत्स्फूर्त येतात आणि दमदले यायला पाहिजे, नाही तर शाखा प्रमुख पद काढून टाकेल, यायला पाहिजे विभाग प्रमुख काढून टाकेल, हे नगरसेवक पद देणार नाही, 5000 लोक अशाने लोक जमवले, आम्हाला कळत नाही, आम्ही याच मुंबईचा आमचा जन्म, आम्ही इथलेच आहोत, आम्ही इथलेच आहोत, आणि मुंबई म्हणजे कोकणातच येते, त्याच्यामुळे कोणी हे आता बंद करावं। आणि बीजेपी वगैरे या लोकांनी बीजेपीच्या वाठाला येण्याचा प्रयत्न करून भाजपने आम्हाला काँग्रेसकडे ढकलले, औरंगाबादचे नाव संभाजी करण्याची गरज काय, असे उद्धव ठाकरे ठणकावले, अरे बापरे कासात फुटल्या असतील आणि वेळींच्या ठणकावल्यावर, काय भाषण आहे प्रभावी, काय बा पत्रकारपणा नाही, खरं संजयचीच भाषा आहे, भाजपकडे ए टीम आहे, बी टीम आहे आणि सी टीम आहे, सी टीम आहे, मी असं म्हणेन आमची भाजपचे सी टीम शिवसेनेच्या ए टीमला भारी पडते आणि म्हणून हा उपद्याप आहे। आता यावेळेला मला मोदी बरोबर नाही आणि अमित शाह पण नाही, आता बघूया तुमची काय टीम करते। आमचे हिंदुत्व आधी गदाधारी होते, त्याला सोडून 2.5 वर्ष झाली, गाढवाने लाथ मारायची आधीच आम्ही लाथ घातली, हे उद्धव ठाकरे भाषा बघा, गाढव आमच्या बीजेपी सोबत राहून मुख्यमंत्री पदाचे 56 आहेत ना, ते आमच्या मत्तीने मोदींच्या कृपेमुळे आहे, तरी पण ते लात मारून गेले। आता मला माहित नाही शिवसैनिक पक्ष प्रमुख आणि लात गाढवच मारतो, पण मी त्या पदाला असल्या माणसाला गाढव म्हणणार नाही, लात मारली म्हणे आम्ही, लात मारी सव असू नये, दगड मारा, फाईट मारा, कानफडत मारा, जमेल तर, पण बीजेपीकडशी नाही जमणार। आम्ही तुम्ही आमच्यावर एक लाफा मारलात दुसऱ्या गालावर पडेल आणि परत एकाचे दोन होईल, आता कोण पलीकडे आहे जरा विचार तर करा।
आम्ही ट्रेनिंग तिकडेच घेतली, एक ना 39 वर्ष ट्रेनिंग घेऊन आलो. त्यामुळे आमच्या वाटेला येऊ नका, उद्धवजी भाषा बोलू नका. मला अजून सुशांत माहिती आहे, दिशा माली माहिती आहे, सालियन पूर्ण केस माहिती आहे, तिथले विटनेस माहिती आहे, आय विटनेस माहिती आहे. पण आम्ही काही संकेत पाहतो साहेबांना दिलेला शब्दाचा. मी पक्ष सोडला त्या साहेबांनी माझ्याकडून एक शपथ घेतली, शब्द घेतला, त्या शब्दाखातर मी गप्प आहे. नाहीतर मी जी नावं घेतली त्यांच्या सगळ्या केसेसबद्दल पूर्ण माहिती मला आहे. सांगू तर तुम्ही सांगा. त्या तुम्ही ना हे गाडवाले लातमध्ये यांनी लहान मुलांची भाषा करू नका. आणि मर्द आहे मर्द असाल, ना मर्द नाही म्हणता, मर्द असाल तर तुम्ही मर्दासारखं महाराष्ट्र सरकार चालवा. एक लोक कल्याणकारी शिवाजी महाराजांनी सांगितलंय, राज्य चालून दाखवा तर आम्ही म्हणू काहीतरी आहे. आम्ही म्हणणार नाही. मी तुम्हाला ओळखतो, 39 वर्ष पाहिलंय कशा आहात. मला कधीच वाटलं नव्हतं साहेब असते तुम्हाला मुख्यमंत्री केलंच, कधीच केलं नसतं साहेबांनी. साहेबांनी ते शरद पवारच करू शकतात का, त्यांना माहिती आहे का हे खुर्चीवर बसणारच नाही. राष्ट्रवादीच खुर्चीवर असल्यासारखा आहे, आजही आहे. नामधारी हे दुकान चालू शकत नाही महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्र सरकार चालवायला कर्तृत्वात माणसं पाहिजे. त्या इतिहासात जे झालेले मुख्यमंत्री राणे सह मान्य करावं लागेल. त्यामुळे परत भाजप बद्दल राष्ट्रीय संघाबद्दल हे नव्हते. तुम्ही होता काय स्वातंत्र्य लढ्यात गेला होता काय, किती वेळ जेलमध्ये होता, हे नव्हते स्वातंत्र्य लढ्या, हे जेलमध्ये गेले नाही काही. आरएसएस बद्दल स्वयंसेवक संघाला स्वतंत्र लढ्यात सहभाग नाही. संयुक्त समितीतून जनसंघ पहिल्यांदा फुटला, तुम्ही होता पाहिला, तुम्ही होता स्वतंत्र लढ्यात 60 साली होता, संयुक्त महाराष्ट्र होता. काय केलं, किती वेळ जेलमध्ये गेलात, एक लाठी खाल्ली. मुंबई दंगले होतात, घराच्या बाहेर पडता का हो, मला माहिती आहे पडता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी सहज म्हणून ठाकरे कुटुंबातले एकाचे स्टाफ कमी केला चार ठिकाणी. अहो राणेसाहेब स्टाफ कमी केला जरा सांगा ना विलासराव सांगा. मी विलासराव सांगल्यावर विलासराव सोडून द्या ना, कारण मी अपोजिशन लिडर लगेच झालो आणि ते मुख्यमंत्री. मी दोन हवालदारांनी काय होतं देऊन घराच्या बाहेर नाही पडले. काय पुरुषात तर सांगतोय, अजून बरीच काढीन मी. एक तर पत्रकारांनी कमाल केली, जाजे मुख्यमंत्री झाले साहेब आणि गाडी चालवत गेले. अरे काय बघा मुख्यमंत्री पराक्रम, गाडी चालवत गेले. मी म्हटलं हो महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे होते, ड्रायव्हर नको होते. काय काय कौतुक पत्रकार पण करतात, ठणकावला अमुक. अरे कोणा ठणकावला, घरात तर ठणकावून दाखवा. मग बाहेर घरात ठणकावू शकतात का कोणाला, आणि ठणकावलं असतं तर आदित्यने असं केलं असतं.